मंसर माइंस एफसी मंसर रामटेक की टीम आई कुसुम सहारे फुटबॉल टूर्नामेंट 2024 की चैंपियन बन गई है। टीम ने फाइनल मुकाबले में बाजमे जुल्फी कर टेका नई बस्ती को 3-2 से मात देकर यह किताब अपने नाम किया है। पहला गोल 12वें मिनट में बाजमे जुल्फी कर की ओर से होने के बाद भी टीम खिताब जीतने में सफल नहीं हो सकी। 55वें और 70वें मिनट में मंसर माइंस की ओर से करण भिमटे ने एक जोड़ी गोल दागे, जबकि 80वें मिनट में अतुल वाघने ने गोल कर टीम को खिताब जीतने में अहम भूमिका निभाई। वहीं बाजमे जुल्फिकर की ओर से अयान खान ने एक जोड़ी गोल किए। बीते एक पखवाड़े से चल रहे आई कुसुम सहारे फुटबॉल टूर्नामेंट का मंगलवार को पुरस्कार वितरण के साथ समापन हुआ। आयोजक नाकिस सहारे ने बताया कि आई कुसुम सहारे फाउंडेशन की ओर से रेशिमबाग मैदान पर 5 अगस्त से फुटबॉल टूर्नामेंट का आयोजन किया गया था। मंगलवार को फाइनल और तीसरे स्थान के लिए मुकाबला खेला गया। 15-3 चली प्रतियोगिता के दौरान एक से एक मुकाबले देखने को मिले हैं। उन्होंने बताया कि अंतिम दिन पुरस्कार वितरण के दौरान अतिथि के रूप में मध्य नागपुर विधायक विकास कुंभारी, मध्य नागपुर अध्यक्ष श्रीकांत आकलावे, सामाजिक कार्यकर्ता सुनील जॉन, सारिकाताई नंदुरकर सहित अन्य लोग उपस्थित हुए। इथे प्रत्येक वर्षी मागील 18 वर्षापासून आई फाउंडेशन या नावाने इथे फार मोठ्या प्रमाणात टूर्नामेंट होतं आणि हे टूर्नामेंट मोठ्या प्रमाणात होते। आज फायनल आहे, मी रात्री मुंबईला चाललो असल्यामुळे आता आलो आहे आणि आता फायनलची मॅच सुरू होत आहे। मी या आई फाउंडेशनचे प्रमुख सन्माननीय नागेशजी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मागील 18 वर्षापासून ही टूर्नामेंट चालवली आहे आणि मोठ्या प्रमाणात ते बक्षीसुद्धा देतात। मी सर्व प्लेयरचं हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन आपले दोन शब्द समाप्त करतो। धन्यवाद। टोटल 79 टीमा इथे आलेल्या आहे यावर्षी आणि आज फायनल आहे। फायनलच्या वेळेस असंख्य लोक, उद्देश एवढाच आहे की फुटबॉलचं नाव रेशीमबाग मैदानामध्ये जिथे क्रिकेटचं वातावरण राहायचं आम्ही फुटबॉलचं वातावरण बनवलेलं आहे। याचा अर्थ हेच आहे की एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे फुटबॉलच्या खेळाडूंना। एक प्लॅटफॉर्म कसं निर्माण होईल या दृष्टिकोनातून आम्ही 18 वर्षापासून फुटबॉलची टूर्नामेंट आयोजित करतो इथे आणि असंख्य नागपूरच्या बाजूच्या ग्रामीणचे पण इथे टीम्स येतात आणि खूप चांगलं खेळतात आणि एक चांगले खेळाडू तयार होतात या माध्यमातून। 18 वर्षामध्ये अनेक खेळाडू तयार झाले या माध्यमातून आणि एक खूप सुंदरसं खेळाडूंना एक चान्स मिळतो म्हणून आम्ही टूर्नामेंटचं आयोजन करत असतो। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहटके साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।